नेमकं असं काय करतेस? मी मधुराला नाही फेस करू शकत. ऑफिसला जाण्याअगोदर या विषयावर आपण बोलणं खरंच खूप महत्वाचं आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मधुराला काय सांगायचं, कसं सांगायचं ते आपण दोघांनी मिळून ठरवणं गरजेचं आहे. कळतंय का तुला? चल, मला काही ठरवायचं नाही आदित्य. तू प्लीज जा इथून आदित्य. मीरा, तू ऐकत का नाहीयेस? तू ऐकू, तू ऐक. आदित्य, किती मस्त सरप्राईज दिलंस तू मला. प्रेम व्यक्त करण्याची तुझी स्टाईल किती हटके, एकदम तुझ्यासारखी. आदित्य, आय एम सो हॅपी. माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे आदित्य, आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे. आदित्य, किती मस्त सरप्राईज दिलंस तू मला. प्रेम व्यक्त करण्याची तुझी स्टाईल किती हटके, एकदम तुझ्यासारखी. आदित्य, आय एम सो हॅपी. माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे आदित्य, आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे. तू नाही आलीस तर दादा काहीतरी वेगळंच करून बसेल. वेगळंच म्हणजे? माहित नाही काय ते, पण तू भयंकर अपसेट झाला का? बॅक भरून नाशिकला चाललाय कायमचा. तुला बोलायचंच नाहीये का माझ्याशी? काय चाललंय तुझं? दूर निघून जाईन मी तुझ्यापासून. तुला जाऊच नाही देणार. काय चाललंय? मीरा, तू काय करतेस तिथे? यार कुठे गेली ताई? किचन मध्ये असेल. हॅलो मीरा, तू बोललीस का आदित्यशी? ऐक माझं, तू त्याला हो म्हणून टाक. अगं तुम काय झालं? हॅलो, हा काय प्रकार आहे सगळा? विशाखा काय काय सांगत होती मला. अथर्वच्या कॉलेजच्या ऍडमिशनचा फॉर्म आहे ना, त्यावर सही हवी होती तुझी. अथर्व, पेपर ते काय पोरकटपणा चाललाय तुझा? मी अगं काय करतेस तू? मामा, माझ्या या कॉलेजच्या फॉर्म आडून आई तुझ्याकडून प्रॉपर्टीच्या पेपर्स वरती सह्या घेते. आदित्य नाही दिसत आहे मधुराबरोबर आलेला. ज्या अर्थी आला नाहीये त्या अर्थी काम झालंय का? चेक करायला हवं. हाय. हाय. आज एकटीस तू? नाही म्हणजे आदित्य नाही आलं तुझ्या बरोबर? अरे नाही, तो जरा पोलीस स्टेशनला गेलाय. काय पोलीस स्टेशन का? काय झालं? मी मीराताई आणि आदित्य घरातून निघालो इतक्यात. मग काय, नशीब आदित्यने गाडीचा नंबर बघितला, आता पोलीस स्टेशन मध्ये गेलाय कंप्लेंट करायला. लोकांच्या जीवाची काही पर्वा असते की नाही? कसे गाडी चालवतात? अरे ही गाडी तर डायरेक्ट अंगार आल्यासारखी आली माहितीये. आदित्य हुशार आहे, त्याने गाडीचा नंबर बघितला म्हणून बरं झालं. पोलीस सोडणार नाहीत आता.
पोलिसांनी इन्क्वायरी सुरू केली आणि त्यांना कळलं की या सगळ्याच्या पाठीमागे मीच होतो तर जाम गडबड होईल. बापरे, कसंही करून या आदित्याला थांबवलंच पाहिजे. भीती पण वाटली आणि खूप राग पण आला मला. मी एक काम करतो, मी आदित्याला फोन करून विचारतो सिच्युएशन काय, आय मीन त्याला काही मदत हवी का. हो चालेल. काय झालं, लागत नाहीये. नाही, तू एक काम कर, तू तुझं काम कर, मी त्याला फोन ट्राय करतो. ओके. चल यार, हा आदित्य फोन का नाही उचलते, काय करू आता. त्या माणसाला फोन करायला हवा, कुठे विचारायला हवं आणि हे प्रकरण ताबडतोब मिटवायला हवं. वेळ जायच्या आत. यार पण उचलत नाहीये फोन. आज सकाळी जेव्हा खरोखर नाशिकला निघाला होता ना, तेव्हा मला कळलं बेटा नाही राहू शकत ग आदित्य शिवाय. मी तू त्याला सांगितलं? हो. तू खरंच त्याला सांगितलं? हो खरंच सांगितलं. अथर्वच्या कॉलेजच्या ऍडमिशनचा फॉर्म आहे ना, तर त्याच्यावर जरा सह्या हवं होतं. बरं. हे बघ, इथे इथे अरे 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 काय घेतोस, काय करतोस तू, एवढी घाई कसली आहे तुला. आई, अगं काय चाललंय तुझं, हे काय काय झालंय. मामा, माझ्या या कॉलेजच्या फॉर्म आडून आई तुझ्याकडून प्रॉपर्टीच्या पेपर्स वरती सह्या घेते तुला फसवून. हे खरंय? त्याच्यावर कुणीतरी काहीतरी पत्रक चिकटवलीत, ते गुरुजींच्या चेहऱ्यावर चिकटवलेलं पत्रक काढते मी फक्त. हा, या तुम्ही लवकर. आज घरी जाऊन मी अनुभवणार आहे कृष्ण जन्म, कारण देवा तो कृष्ण जन्म माझ्या मनात झालाय. आज पहा ना श्लोक माझ्या रंगात कसा रंगून गेलाय. माझ्या शरीरातून ज्या काही आनंद लहरी उमटत आहेत त्याचं वर्णन मी नाही करू शकत. कोण परमेश्वरा, खरंच मुकलो होतो रे आनंदाला मी, पण आज मात्र हा आनंद मी भरभरून लुटणार आहे. मनोभावे तुझी पूजा करू. कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप होत नाहीये आणि एक डाव हरले म्हणून हार मानायची नाही. माझं नाव निशा झुंजारराव आहे, निशा रमाकांत झुंजारराव. खुर्चीत बसण्यापासून मला कोणी चढवू शकणार नाही. तू बी नाही, तू बी नाही. मी जिवंत असेपर्यंत तुला त्या खुर्चीवर कधीच बसता येणार नाही. कोणीतरी ऐकायला नको. हा, ठेवते फोन, नंतर बोलूया. आहेस ना तू इथे, आहे ना तुझं अस्तित्व, तर प्रूव्ह कर, दाखवून दे तुझं अस्तित्व आणि बरं करा माझ्या मानसला. प्रूव्ह इट.